नमस्कार, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अवधूत दर्शन कोपरी कॉलनी ठाणे पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. प्रिया जितेंद्र चव्हाण या बहिणींना बोलतं करणार आहोत. होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला बऱ्याच जणांशी संवाद साधायला मिळतो आणि प्रत्येक घरात गेल्यानंतर काही ना काहीतरी वेगळं गवसतं. आज काय वेगळं गवसणार हे जाणून घेऊया. भेटूया प्रिया वहिनींना, चव्हाण कुटुंबात जाऊ. चला, नमस्कार. नमस्कार. हुर्रे आदेश बाजी वेलकम. हुर्रे हुर्रा 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 हुर्रे आता पुरे. शनिवार रविवार म्हणजे सुट्टीचा वीकेंड. जितेंद्रचं नाव घेते. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड. काय सांगता. माझे प्रिय मिस्टर नमस्कार. या दोघी माझ्या लाडक्या नंदा. अरे वा नमस्कार. ती माझी ताई मोठी ताई. नमस्कार. ती माझी भाची. नमस्कार. ती माझ्या भाच्याची मिसेस. आणि या माझ्या सख्या मैत्रिणी. अरे वा. मला सगळ्या जणी एक एक काय कौतुक वाटलं माहितीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी विशेषण आहे. हे प्रिय प्रिय त्या लाडक्या लाडक्या या सख्या सख्या. बरं आहे बाबा. सगळं काही प्रेमात दडलेलं दिसत. हो का. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सांगा कुठलं बालपण तुमचं. माझं शेजारचीच बिल्डिंग. शेजारचीच बिल्डिंग. बालपण सगळं ठाण्यातलं. माझं बालपण सगळं ठाण्यामध्ये. आणि तुमचं. मी लालबाग चिंचपोकळे. 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 शाळा वगैरे सगळं. शारदाश्रम. 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 तुमची शाळा. महाविद्यालय इज अ वेस्टला. ठाणे. ठाणे. व्हेरी गुड. कसं गेलं बालपण. खूप छान गेलं. काय करायचं आई बाबा. माझी आई गृहिणी होती आणि बाबा रेल्वे मध्ये होते. आणि तुमचे आई बाबा. बाबा नोकरी करायचे. आई गृहिणी. आम्ही असे सहा मंडळी राहायचो. आणि राहायला कुठे होते. राहायला चिंचपोकळी सुभाष नगर आर्थर रोड नाक्यावर. केवढं घर होतं. सुरुवातीस वन रूम किचन होतं पण त्यानंतर आम्ही एक अजून बेडरूमवालं घर घेतलं आणि आम्ही सोयीस्कर स्थिरावलो असं म्हणता येईल. पण तोपर्यंत आम्हाला आई आणि वडिलांनी दोघांनी आमचं संगोपन छान केलं. कुठेही त्रास नाही आणि आम्ही भावंड खूप एकोप्याने खेळायचो. मुलंही खूप होती आमच्या तिथे. जागाही मोकळी होती. तुमचं बालपण जास्त चांगलं गेलं. खूप छान गेलं सर. वहिनी असं का म्हणतायत ते. त्यांना तिथे खेळायला भरपूर वाव होता. खेळायला देते ना. भरपूर मित्र मैत्रिणी त्यांचे होते. आणि मुंबई म्हटला त्यांना खूप अभिमान आहे मुंबईचा. असं नाही ते ठाणा. त्याला माझी मुंबई वेगळीच आहे. माझं ठाणा सुद्धा वेगळंच आहे. हो बरोबर आहे. माझं ठाणा आहे. शेवटी तुम्ही आणलंच खेचून त्याला ठाणा. नाही नाही ते आले त्याच्यानंतर आमचं झालं. माझ्यासाठी ऍक्च्युअली ते मुंबईवरनं आले. ते कळलं मला. ते प्रेम बीम बोललात ना मगाशी. तेच हळूहळू टोल क्रॉस करून आणलं त्यांना इकडे. बरं तुम्हाला विचारायचंय की कशी ओळख कशी झाली. हा ह्या माझ्या नंदा दोघी त्या माझ्या मैत्रिणी झाल्या इथे आल्यानंतर. मग यांच्याकडे दत्त जयंतीचा मोठा उत्सव असतो. हा मला आमंत्रण केलं. मग तेव्हा जरा ओळख झाली मोठा भाऊ म्हणून. मग नंतर थोडं येणं जाणं झालं. मग त्यांना मी आवडायला लागले. तुम्हाला नाही आवडले. मलाही आवडायला लागलेच होते. पण तुमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही आवडायला. पहिले त्यांना मी आवडायला. खरं काय झालं. सत्य सांगायचं तर ती गॅलरी खूप महत्वाची आहे आमच्या घरातली. यामध्ये त्या गॅलरीचा कार्यभार खूप मोठा आहे. त्या गॅलरीतच आमची पहिली भेट आणि त्या गॅलरीतूनच आमची टेहाळणी आणि त्या गॅलरीतूनच पुढचं पाऊल. अशा पद्धतीने टेहाळणी म्हणजे तुम्ही इथे जवळच होता. माझी बाजूलाच आमची बिल्डिंग म्हणजे माझं वाडी टाईप आमचं घर होतं. हे वरती आम्ही तिथे बॅडमिंटन खाली खेळायचो. तर तेव्हा त्यावेळेला माझे केस खूप लांब होते.
त्यांना माझे केस खूप आवडले. हा मग विचारूया, ते नाही बोलत आहेत ते. नाही नाही, मला ते येऊन जाऊन गॅलरीतच आहेत. तिकडनं वरतून बघायचं ना खाली मला. आणि मग तुम्हाला तुमचं लक्ष असायचं? नाही नाही, माझं नव्हतं, मला माहिती म्हणजे ते बॅडमिंटन खेळतात. आहे कोणीतरी उभंय, कोणीतरी बघतंय, एवढं मला नाही मनामध्ये आलं. पण नंतर मग ह्यांनी जेव्हा विचारलं, कधी विचारलं, दत्तजयंतीच्या दिवशी मी आले होते त्यांच्याकडे, तेव्हा मग असं बोलता बोलता गप्पा मारताना ह्यांनी माझ्याकडनं कधी माझा ऑफिसचा नंबर काढून घेतला, मला पत्ताच नाही लागला. असं कसा पत्ता नाही लागला? नंबर देताना, एवढा मोठा नंबर देताना तुम्हाला पत्ता नाही लागला? गेला ते म्हणजे कुठेतरी होत ना असं. तुम्ही त्यांना नंबर दिला? हो, नंबर दिला. आणि मग ह्यांनी दोन चार दिवसांनी मला फोन केला, असं असं तुला मला भेटायचंय. मग तुम्ही वाटच बघत होता. मग आम्ही भेटलो. कुठे भेटले? मस्जिद बंदरला पहिलं आम्ही भेटलो, तिथून विटीला गेलो आणि तिथे एका हॉटेलमध्ये मी तिच्याशी बोललो. सविता म्हटलं, बघ असं असं आहे, मी हा व्यवसाय करतो, तू चालेल का व्यवसाय? सर, त्यावेळेस मी ज्यावेळेस या हिच्याशी भेटलो त्यावेळेस मी स्टील ह्या म्हणजे वडिलांचा जिथे नोकरी तिथे त्यांच्या अनुषंगाने आम्ही स्टील या व्यवसायात थोडंसं पाय पसरायचा विचार करत होतो. आणि अगदी सुरुवातीचा वेळ होती ती, त्यावेळेस आम्ही ठरवलं की म्हटलं चला भेटून बोलूया म्हणून. आणि खरंच ही म्हटल्याप्रमाणे सर हिचे केस खूप सुंदर होते, खूप सुंदर होते. म्हणजे आजही मी तिला त्यावरच ओरडत असतो, दुसरं काही नाही, की तू स्वतःला मेंटेन ठेव आणि ते केस परत घेऊ दे. इतके सुंदर गंधाट आणि छान लांब केस होते तिचे, पण आज ते पाहायला मिळत नाही. तू बघ निराळा. पण मग नंतर मग आम्ही भेटलो, मग त्यांनी मला विचारलं, त्यांचं अगदी सगळं सांगितलं त्यांनी, माझा असं असं बिझनेस आहे, माझ्या घरी असे आहेत, तू करशील का माझ्याशी लग्न? म्हटलं मला आधी घरी विचारायला लागेल, घरी सांगावं लागेल. मग मी घरी त्यावेळेला मला मुलं पण नंतर थोड्या दिवसांनी बघायला लागले होते. मग मी माझ्या मोठ्या वैदीला सांगितलं की असं असं ह्यांच्या मुलाने मला विचारले, तर ती म्हणजे तुला चालेल का? म्हटलं हो, मला चालेल म्हणूनच मी विचारते. मग तिने घरात सांगितलं, पण तेवढं थोडंसं झालं की वडिलांना नको होतं. मग दोन तीन वर्ष आम्ही जरा झगडलो. मग माझ्या दोन वैद्या, त्या दोन तीन वर्षात तुमचं बॅडमिंटन खाली सुरू होत? नाही नाही, कमी झालं, कमी झालं, बंद झालं, बंद झालं. तुमचं गॅलरीत उभं असलं? हो, प्रश्नच नाही, कारण ती माझ्यासाठी खूप प्रिय जागा होती आणि त्यामुळे मी ती जागा सोडू इच्छित नव्हतो. जोपर्यंत ही माझ्या घरी येत नाही तोपर्यंत असा प्रकार होता तो. मग फायनली होकार कसा झाला? तीन वर्ष आम्ही झगडलो. मग माझ्या वहिन्यांनी, तीन वर्षात तुम्ही भेटत होतो? हो, भेटत होतो. मी जॉब करत होते ना, मस्जिदला मी जॉब करत होते. घरून विरोध? घरून विरोध होता. आणि तुमच्या घरून? माझ्या घरूनही विरोधच होता, तसं काही पटकन संमती अशी नव्हती, परंतु मवाळ विरोध होता, म्हणजे कणखर विरोध नाही. आणि घरच्यांना कधी संशय नाही आला की हा मुलगा सतत का बाबा त्या गॅलरीत असतो? ते संडे बिंडे तसं नाही नाही, म्हणजे मी असायचो संध्याकाळी असायचो, तिला ठाऊकत नाही ना, मला माहित म्हणजे तो संशय नसावा आला. परंतु मी आईबाबांना कल्पना दिली होती तशी थोडीशी. तीन वर्षातली मजा ऐकायची असेल ना तर एक छान होती, ज्यावेळेस ही मस्जिदमधून ऑफिसहून सुटायची ती पर्टिक्युलर ट्रेन असायची साधा, आणि ती ट्रेन पकडायला आम्ही आमच्या व्यवसायाचे सगळे घोषावरे गुंडाळत धावत यायचो. म्हणजे ती ट्रेन आम्हाला सापडावी, कारण त्या ट्रेनचा प्रवास हाच काय तो आमचा एक उभा भेटीचा वेळ. आता किती वर्ष झाली लग्नाला? 21 वर्ष झाली. मला बाबा सुद्धा आम्हाला ऑफिसमध्ये भेटायला आले होते, त्यांनी माझी सगळी चौकशी केली, सगळं विचारलं, पुढचं सगळं सांगितलं, मग त्यांनी मला परमिशन दिली. म्हणजे तो प्रसंग फार महत्वाचा होता सर, कारण त्यांनी त्यावेळेस वडील म्हणून निर्णय घेतला, सासरे म्हणून नव्हे किंवा विरोध म्हणून विरोधास नव्हे, त्यांनी वडील म्हणून निरोप घेतला. आणि तो जो आम्हाला आधार मिळाला त्या मीटिंगमध्ये, कारण मस्जिद बंदरला आम्ही भेटायला गेलो, हे स्वतः बोलले मला भेटायचं आहे तिला, भेटले आणि त्यावेळेस बाहेर आल्यानंतर मला डिसिजन दिलं, डन, जा आता तू पुढे, मी आहे, हे हा त्यांचा आधार खूप महत्त्वाचा होता. आणि ही इज ग्रेट फॉर दॅट. आय एम ऑलवेज विल बी हॅपी विथ दॅट सेंटेन्स की तू जा पुढे, मी आहे. कसं गेले हो 21 वर्ष? सुरुवातीला खूप छान गेले, नंतर बिझनेसमध्ये अपडाऊन असतातच, ते आम्ही दोघांनी हँडल केले, त्याच्यातनं परत शून्यातनं वरती आले आणि आता छान चाललंय. कशी साथ दिली तुम्हाला? एका शब्दात सांगायचं का एका वाक्यात सांगायचं? एका शब्दात सांगायचं झालं तर दुसरी कोणीच नाही.
आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर हिच्यासारखी मी दुसरी शोधूच शकलो नसतो. हे एक अख्खं वाक्य खंबीरपणे उभं राहिलं. खंबीरपणे सर, खंबीरपणे मला ददात लागू दिली नाही तिने की घरात काही प्रॉब्लेम पडत आहेत तू हे कर. ददात लागू दिली नाही. किती छान वाटतं ऐकून. हो गेलं, मन भरून गेलं. या सगळ्या प्रवासामध्ये आत्ता या ठिकाणी एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवले, एक एक चिठ्ठी करत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं. आणि जर एका मिनिटात ती चांदीची अन्नपूर्णा तुम्ही घेऊन आला तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. लक्ष्मीच्या पावलानं या घरात आलात, बघूया आता काय होणार. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. वेळ सुरू. हळू जा, हळू जा. वीस सेकंद झाली. मन मोराचा कसा पिसारा फुलला. तीस सेकंद झाली. फक्त तीस सेकंद राहिले. छपाई यंत्र, प्रिंटर. प्रिंटर, प्रिंटर. वीस सेकंद राहिली. गर्मीमध्ये गारवा देणारे फळ. दहा, नऊ, आठ, सात. अभिनंदन, अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. धन्यवाद. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. खूप आभार. नमस्कार. आता काही बोलू नका, शांत राहा. तुम्ही सगळे असे नुसते कधी एकदा बोलायला मिळेल असे चेहरे दिसत आहेत. 21 वर्षात एवढी हंडी भरली आरोपांची. गोड आरोप आहेत ते. हे काय तुम्हीच ठरवलेलं दिसतंय. तुम्हाला कुठे जायचं असेल तर तयार होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. हो लागतो. आरोप मान्य. आरोप मान्य. तुम्हालाही मान्य. नक्कीच वेळ लागतो. मला मान्य. जेवायला सगळे बसले ना, म्हणजे दुपारी जेवायला बसले की संध्याकाळी परत जेवायला बसेपर्यंत तुम्ही जेवत असता. हो, मला खूप वेळ लागतो जेवायला. फोन केला तर उचलत नाही. काही कामात असेल, काही असेल. माझा फोन इकडे असला की मी बाल्कनीत असते काम करत किंवा काय. मेकअप करायलाच तुम्हाला खूप वेळ लागतो. हो, आता कुठे बाहेर जायचं मग छान दिसून जायला पाहिजे की नाही. आरोप मान्य आहे का? आरोप मान्य. खूप आळशी आहात. नाही नाही, बिलकुल नाही. लिहिलंय? नाही नाही, कोणी लिहिलं नाही. रॉंग. काय लिहिलंय? तुम्हीच वाचा. नाही नाही, आळशी नाहीये. तुम्ही म्हणून नाही चालणार. हा आरोप मान्य नाही. तुम्हाला मान्य नाही. तुम्हाला राग पटकन येतो. हा येतो. माझा अनुभव. अनुभव नका सांगू. मान्य आहे का आरोप? मान्य. काय मी थोडक्यात उत्तरे द्या म्हणतोय आणि यांचं म्हणजे संदर्भ असायच स्पष्टीकरण. बेल वाजली की तुमचा दरवाजा कधी लवकर उघडत नाही. माझं घरच एवढं मोठं आहे की तिथून येईपर्यंत थोडा वेळ जातोच, त्यामुळे आरोप मान्य नाही. तुम्हाला आरोप मान्य नाही. तुम्हाला नाही नाही, हा आरोप मान्य नाही. फोनवर बोलायला खूप आवडत. हो, खूप आवडत. ह्याच्यात खूप कौतुक केलंय की सासऱ्यांची खूप काळजी घेतात. ते सासऱ्यांना विचारा तुम्ही. तुमची एक आयडिया खूप चांगली आहे. तुम्ही घरी बोलवता आणि स्वतः घरी थांबत नाही. नाही असं काही नाही, मी सगळ्या येतात माझ्याकडे. पण ती सतत व्हॉट्सअपवर ऑनलाइन असते. माझ्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट ठेवायचो म्हणजे मला. आरोप मान्य आहे का? कारण द्या म्हटलेलं नाहीये तुम्ही. नाही पण हा आरोप मान्य आहे. व्हॉट्सअपवर सतत असते. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेत. हो, ते माझा स्वभाव तसाच आहे. सॉफ्ट आहे माझा स्वभाव, त्यामुळे मला लगेच टेन्शन येतं. फक्त दुसऱ्यांचा विचार करता, स्वतःचा विचार करत नाही. हो. पाहुणे 10 आले तर 50 लोकांचे पोहे तयार करता. हा काय आरोप आहे? आरोप आहे. जास्त बनवता का पोहे? सगळ्यांनी पोटभर खाऊन जावं माझ्या घरी, सगळ्यांनी आनंदात जावं, की हा माझा दृष्टिकोन आहे. बरं, हे जे काही आरोप आहे त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणतं? आरोप मान्यत. मान्यत मला. स्वतःमध्ये बदल करायचाच झाला उद्यापासून तर कुठला करणार? हा, सगळ्यांना बोलवलं तर मी घरात राहणार. घरात राहणार? हो. आणि कांदे पोह्यांचं काय? कांदे पोहे सुद्धा. नाही नाही, मी माझ्याकडे जेवण भरपूर असतं, त्यामुळे मी जास्तच करणार. कळलं का तुम्हाला? बर, वैनीने कुठला बदल स्वतःमध्ये केलेला
त्यांना आनंद देणारा ठरेल असं तुम्हाला वाटतं? तिने काळजी कमी करावी, म्हणजे सर्वांची काळजी करत राहते आणि स्वतःची काळजी करत नाही. तिने स्वतःची काळजी करावी आणि दुसऱ्यांची करावी, पण स्वतःची त्याच मानाने करावी, म्हणजे कमी करू नये. खूप कमी काळजी करते व स्वतःची. किती महत्वाची गोष्ट आहे, या घरासाठी तुम्ही ऑक्सिजन आहात. हो नक्की, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःला तरी सुद्धा. हो सांभाळते. व्हेरी गुड. बरं, आता चित्र काढायचं. या गवती चहा बोलल्या नाही बोलले आम्ही करून राहिलो होते. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. या दोघांना जर 10 मिनिटं शांत बसा असं सांगितलं ना, तर ते कधीही शक्य नाही. दहा, नऊ, तुम्ही बोलायचं नाही. आठ, सात, सहा, पाच, चार, पाच, तीन, दोन, राईट राईट. बघा मी काढतोय. मी बोलू शकतो का सर आता? थांबा, आता इकडे उभे राहा, वेळ संपली. आता यांच्यापैकी एकाने उत्तर दिलं होतं, पण तुम्ही काय बोललेच नाही त्याच्यावर. बरोबर की चूक? हो. काय काय आहे सांगा. अहो ती पाल आहे ग, पण त्यांनी पुसून टाकलं. मी म्हटलं ना, अरे ते मला जुळे ना, काय पाल काढतोय का काय काढतोय. दहा बोलायचं नाही. नऊ, आठ, सहा, अजून थोड्यांनी झारा सांगितलं. ही घ्या भेटवस्तू. थँक्यू. जी मराठी राव, नमस्कार. द्या आता बाबांकडे द्या माईक. सुनेबद्दल सांगा. मुलीसारखी आहे आणि माझी मिसेस गेल्यानंतर तिने मला सर्व व्यवस्थित खाणं वगैरे माझं टायमिंग प्रमाणे मला दिलं. मला ऑफिसमध्ये जाताना मी बरोबर डबा मला व्यवस्थित सर्व करून दिलं तिने. वा वा वा, खूप छान. द्या, तुम्ही बोला. दोघंही अगदी म्हणजे एकमेकांसाठीच बनलेले आहेत आणि सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेते ती. माझी आई गेल्यानंतर ती आमची आई आहे, एवढंच. म्हणजे खूप मोठी आहे ती आमच्यासाठी. खूप छान, दोघही खूप छान आहेत, सुंदर. मी त्यांची भाची आहे. दोघं हॅपी गो लकी आहेत. कधी काही असेल तरी नेहमी पाठी असतात ते उभे. मी तिची मैत्रीण आहे. एकदम कमी बोलते आणि सगळ्या प्रोग्राममध्ये पुढे असते. एकदम छान जोडपं आहे त्यांचं. आणि मेन म्हणजे भाऊजी, तुमच्याबद्दल मला बोलायचंय. माझ्याबद्दल? हो, बोला बोला. जिंग जिंग जिंगाट प्रोग्राम एवढं छान करताना, तिथे पण तुम्हाला सांगतात रडून रडून की बाई आमचं असं आहे तसं आहे. त्याला माहिती आहे की तो प्रोग्राम जरी वेगळा असला तरी भाऊजी आमचे आहेत. आणि मी बाहेर गावी जाऊन आली, तिथे आपले महाराष्ट्रीयन लोक किती तुमचा प्रोग्राम बघतात आणि सगळ्या वहिनी तुमच्या फॅन आहेत. थँक्यू 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 थँक्यू. बोलताय, बोला. आमची मैत्रीण खूप छान आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेऊन आम्ही म्हणजे तिला एन्जॉय करायला खूप आवडतं. आम्ही सगळ्या म्हणून पिकनिक वगैरे आणि इथले वाडीतले सगळे कार्यक्रम छान साजरे करतो. थँक्यू. बरं, मला तुम्हाला आता दोघांना विचारायचं. इतकं सगळे भरभरून बोलले, मग अशी ज्या काही प्रेमळ तक्रारी होत्या त्या तक्रारीही केल्या. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा पहिल्यांदा मी यांचीच मागेन. माझ्याकडनं काही या 21 वर्षात काही चुकाबिका झाल्या असतील तर माफ करा. आणि बाकी कोणा सगळ्यांना सांगते, माझ्याकडनं काही बोलण्यात मागण्यात काही झालं असेल तर माफ करा मला. आणि तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर हिचीच मागेन. त्यांचं म्हणजे एक दुजे केली. तुम्हाला खूप शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच
जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी। धन्यवाद। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी। अभिनंदन। हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवी आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात। नमस्कार।